दैनिक पुढारीचे पत्रकार अमोल व्यवहारे यांच्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल निषेध करण्यात आला आहे. सोलापूर येथील पत्रकार व कार्यकारी संपादक अमोल व्यवहारे यांच्यावर सोलापूर येथील आयुक्तालयात दैनिक पुढारीत प्रसिद्ध झालेल्या पोलीस अंतर्गत बातमीचा राग मनात धरून उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी गुन्हा दाखल केला आहे. या दाखल केलेल्या गुन्ह्याचा करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पत्रकार हा असुरक्षित बनला असून त्यांच्यावर असे वारंवार हल्ले होत राहिले तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ कोसळण्याची व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा याबाबतचे निवेदन करमाळा पत्रकार संघातर्फे नायब तहसीलदार शांताराम किरवे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश झेवरे यांना देण्यात आले. यावेळी प्रताप जगताप, सेनेचे शहराध्यक्ष प्रवीण कटारिया, बोरगावचे सरपंच विनय ननवरे, विजय लावंड, धर्मराज दळवे व पत्रकार संघातील सदस्य उपस्थित होते. सोलापूर येथे पुढारीचे वार्ताहर अमोल व्यवहारे आणि कार्यकारी संपादकावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो खऱ्या अर्थानं लोकशाहीतला जो महत्त्वाचा आधारस्तंभ आहे ज्याला आपण वृत्तपत्र म्हणतो त्या वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रकार आहे आणि याचा आम्ही या ठिकाणी आज करमाळा पोलीस स्टेशन येऊन निषेध केलेला आहे. त्या निषेधाचं पत्र आदरणीय देवरे साहेबांना दिलं, तहसीलदार साहेबांना सुद्धा दिलं की आमची या ठिकाणी अशी विनंती आहे की अशा प्रकारे जर वारंवार जर पत्रकारावर गुन्हे दाखल जर करायला लागले तर आम्हाला सुद्धा न येला जाणे सर्व पत्रकारांना या ठिकाणी रस्त्यावर उतरायची वेळ येईल ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नये अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि काल जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा दाखल पोलिसांनी तपासात मागे घ्यावा अशा प्रकारची सगळ्या करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो आणि आमच्या भावना या प्रशासनाने वर जिल्हाधिकारी साहेबांना कळवाव्यात, जिल्हा पोलीस प्रमुखांना कळवाव्यात अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. दैनिक पुढारी जे अमोल व्यवहारे हे प्रामाणिक पत्रकार आहेत त्यांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे. वस्तुस्थितीचं आकस धरून त्यांच्यावर व आदरणीय कार्यकारी संपादकावर जे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे आमच्या पद्धतीने आमच्या माहितीनुसार हे चुकीचे आहेत आणि कृपया ही गुन्हे माघारी घ्यावे अशी आमच्या सर्व पत्रकारांची भावना आहे. तर पत्रकारांना संरक्षण मिळावं, पत्रकारांना पूर्ण स्वातंत्र्य राहावं ह्यासाठी शासनानं मुख्यमंत्र्यानं आवर्जून लक्ष देऊन पत्रकारांचा संरक्षणाचा कायदा कायम करावा, अंमलात आणावा आणि त्यांना सुरक्षित ठेवावं अशी आमची इच्छा आहे.